नमस्कार, शेतकरी कृषी दशेमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत। शेतीविषयक दैनंदिन अपडेटसाठी आणि हवामानासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। शेतकरी मित्रांनो, मुसळधार पावसामुळे खरीप पिकांना धोका, हवामान खात्याचा इशारा। मित्रांनो, हवामान खात्याने मोठा इशारा दिला आहे, मुसळधार पावसामुळे खरीप पिकांना मोठा धोका निर्माण झालेला आहे। मित्रांनो, या भागात गेल्या काही दिवसांमध्ये उत्तर पुणे, परभणी, औरंगाबाद, हिंगोली या ठिकाणी जोरदार पाऊस झाला आहे। आगामी काही दिवसात मुसळधार पावसामुळे राज्याच्या काही भागातील खरीप पिकाचे नुकसान होण्याचा इशारा हवामान खात्याने वर्तवला आहे। कुलाबाई वेधशाळेने वर्तवलेल्या अंदाजानुसार नजीकच्या काळात बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे। त्यामुळे येत्या 2 ते 3 दिवसात रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि गोव्यासह दक्षिण कोकणात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे। तर अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे। तर उर्वरित महाराष्ट्रात मध्यम ते जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे असा अंदाज हवामान खात्याने दिला आहे। यामुळे खरीप पिकाचे नुकसान होण्याची शक्यता आहे असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे। गेल्या काही दिवसांमध्ये उत्तर पुणे, परभणी, औरंगाबाद, हिंगोली या ठिकाणी जोरदार पाऊस झाला आहे। अनेक भागामध्ये नद्यांना पूर आल्याने मोठ्या प्रमाणावर शेतीचे नुकसान झाले आणि वित्तहानीही झाली। औरंगाबादमध्ये तर गुरुवारी रात्री अक्षरशः ढगफुटीसारखा पाऊस झाला। यंदाच्या वर्षातील हा सर्वाधिक मुसळधार पाऊस मानला जात आहे। तर संपूर्ण महाराष्ट्रात, मराठवाड्यात विचार करता यंदा पावसाने सरासरी ओलांडली आहे। मराठवाड्यात सरासरीच्या 100.8% पाऊस झाला आहे। औरंगाबादेत यावर्षी 137% पाऊस झाला आहे। मराठवाड्याची सरासरी 679 मिमी आहे, तर आतापर्यंत 585 मिमी पाऊस झाला। तर दुसरीकडे मुंबईत मात्र पावसाने ओढ दिल्याचे चित्र आहे। पावसाच्या तुरळक सरी वगळता शहरात फारसा पाऊस पडताना दिसत नाही। मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलाव क्षेत्रामध्ये पावसाने दडी मारली आहे, त्यामुळे तलावातील पाण्यासाठी पुन्हा कमी होण्यास सुरुवात झाली आहे। ही परिस्थिती कायम राहिल्यास मुंबईकरांना पुन्हा पाणी कपातीचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे। तर शेतकरी मित्रांनो, तुमच्यासाठी खरीप पिकांना धोका, हवामान खात्याचा मोठा इशारा, हवामान अंदाज सांगितला आहे। तर शेतकऱ्यांनी इशेत लक्ष द्यावे। तर मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करा, बेल आयकॉन नक्की दाबा। जय हिंद, जय महाराष्ट्र।